वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवरती बंदी आणण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत बंदी कायम असेल. साखरेच्या वाढत्या दरावरती नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलाय. 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवरती बंदी घालण्याचा हा निर्णय आहे. त्यामुळे खाद्यतेलानंतर आता साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचं विक्रमी उत्पादन झालंय, त्यामुळे देशांतर्गत साखरेचे दर वाढत आहेत. त्यामुळे वाढत्या दरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवरती बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे साखर स्वस्त होणार आहे.